ओम गगनपते नमः। मी ज्येष्ठ नागरिक संतोष रघुनाथ मोरे, राजाचे कवळाणे, तालुका मालेगाव, जिल्हा नाशिक, आमचे नांदगावचे अण्णा श्रीमंत सुहास अण्णा कांदे यांनी खूप मोठा पुण्याचा वाटा घेतला आहे आणि त्यांनी असं केलं की गोरगरिबांना, ज्येष्ठ नागरिकांना, ज्यांच्याकडे पैसा नाही, ज्यांना कुठला श्रावणबाळाचा म्हणा, संजय निराधार म्हणा, कुठल्याही सर्व गोष्टीत मदत केली, माझा स्वतःचा, माझ्या लक्ष्मीचा स्वतः पगार चालू केला आणि अनेक लोकांचे पगार चालू केले, अण्णांनी खूप चांगलं कार्य केलेलं आहे आणि आता मी स्वतः डोळ्याचं ऑपरेशन केलेलं आहे, एकदम सुंदर प्रकारे तुलसी हॉस्पिटल नाशिक येते, आता जवळजवळ आम्ही 26 लोकांनी ऑपरेशन केलेलं आहे आणि ते ऑपरेशन सगळ्यांचे सक्सेस झालेले, कारण अनुभव म्हणजे सगळ्यात मोठा खरा देव म्हणजे नीती, देव म्हणजे भीती, देव म्हणजे अनुभव, आणि खरंच मला अनुभव आला की अण्णांसारखा देव आम्हाला भेटला, आम्हाला दृष्टी दिली, आम्हाला नवीन सृष्टी बघायला मिळाली, दृष्टी तशी सृष्टी आणि ती दृष्टी आम्हाला अण्णांनी नवी प्रगत करून दिली, त्याबद्दल अण्णांचे आम्ही खूप आभारी आहोत। वैष्णवजन जो परपिडा जाणे, असे वैष्णवजन जे आमच्या सुहासांना कांदे अंजुमताई, आमच्या माई जनाबाई दाशीजनी लागे पायी, वारकरी संप्रदायांना किती टाळ मृदुंग, त्यांनी भजन करावं, घरात हरिपाठ करावं, गावागावातून सांप्रदायिक निर्माण व्हावा, सगळ्या एकमेकानं गुलाम गोडीनं राहावं, एकमेकात पुण्य करावं, एकमेकाला सुख वाटावं, जगी सर्व सुखी असा कोण आहे, मना विचारी तो शोधून पाहे, अशा प्रकारे आमच्या सुवासांना आहेत। जो माणूस काही आपल्यासाठी काही काम करतो त्या माणसाच्या पाठीमागे आपला आशीर्वाद असावा, आता सगळ्या ज्येष्ठ नागरिकांचा आपण अण्णांना आशीर्वाद द्यावा, हीच एक माझी नम्र प्रार्थना, नम्र विनंती। आमचे संदीप भाऊ ड्रायव्हर एसटी घेऊन आले, आम्हाला नेलं त्यांनी मोठ्या गुन्ह्या गोविंदानं, ऑपरेशन करून आणलं आणि एकदम आनंदाने आम्हाला प्रत्येकाच्या घरी सोडलं, त्याबद्दल आम्ही खूप आभारी आहोत। एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत।